हॅलो एव्हरीवन मी आहे वैदही आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी संपत्ती यावी असं वाटत असतं आणि ह्यासाठी अनेक लोक आपल्या घरामध्ये हे विविध प्रकारचे उपाय हे करत असतात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पण बघा अनेक असे उपाय जे आहेत ते सांगितलेले आहेत तर असं मानलं जातं की जर आई लक्ष्मी एखाद्यावर प्रसन्न असेल ना तर ती रंकाला राजा बनवते आणि दुसरीकडे जर तर तिला राग आला ना तर ती तिला दरिद्रीही बनवू शकते तर आपल्या घराचे जर स्वयंपाकघर आहे तर त्या स्वयंपाकघरामध्ये अशा काही चार गोष्टी आहेत म्हणजे ज्या चार वस्तू आहेत ज्यांचं प्रमाण कधीही कमी असता कामा नये किंवा त्या आपल्या घरामधल्या ज्या वस्तू आहेत त्या कधीच संपता नाहीत तर त्या, त्या चार वस्तू कोणत्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या ह्या व्लॉगमध्ये सांगणार आहे तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे मीठ तर वास्तुशास्त्रामध्ये पण बघा मिठासंबंधी अनेक असे उपाय सांगितलेले आहेत वास्तूनुसार मीठ संपल्यावर नकारात्मक ऊर्जा घराच्या स्वयंपाक घरात प्रवेश करते असं मानलं जातं यामुळे घरात वास्तुदोष असून पैशाची समस्या पण निर्माण होऊ शकते असे मानले जाते की जेवणात जसे मीठ नसते ना तशी चव हरवते तर तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा मीठ हे आहे ते कधीच संपू देऊ नका त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळद हळदीचा वापर बघा शुभ कार्यामध्ये हा केला जातो अन्नामध्ये रंग आणण्याबरोबरच ते शुभतेचं कारण देखील आहे ज्योतिषांच्या मते असं म्हटलं जातं की घरातली हळद तुमच्या स्वयंपाकघरात हळद संपली असेल तर शुभ कार्यात अडचणी येऊ शकतात म्हणून हळदीला पण तुम्ही कधी संपवू नका थोडीशी हळद अशी ठेवूनच द्या म्हणजे एक्स्ट्रा हे जे सामान आहे ना ते आपण ठेवलंच पाहिजे आपल्या किचनमध्ये त्यानंतर तर तिसरी जी वस्तू आहे ती अशी आहे पीट। पीट ना। ना कदी -कदी ते म्हणजे पीठ पीठ हा स्वयंपाकघरातील खरंच एक मुख्य घटक असतो आणि याशिवाय भाकरी काही करता येत नाही किंवा चपात्या वगैरे पण काही करता येणार नाहीत तुम्हाला जर कधी कधी महिन्याच्या शेवटी पीठ संपू शकतं त्यामुळे जास्त प्रमाणात पीठ आणणं हे पण महत्त्वाचं आहे पिठाचा शेवट हा अशुभ मानला जातो त्याच्यामुळे तुमच्याकडे पीठ पण एक्स्ट्रा असलं पाहिजे त्यानंतर चौथी जी वस्तू आहे ती अशी आहे की तांदूळ पूजेमध्ये पण बघा तांदळाचा वापर केला जातो जे त्याचा वापर कमी करतात त्यांना त्यांच्या रेशनमध्ये दे। ऑर्डर देखील मिळत नाही अशी चूक तुम्ही पण कधी करू नका स्वयंपाकघरात भात असणे खूप महत्त्वाचे आहे आणि तांदळाच्या अभावामुळे ग्रहांवर पण असा परिणाम होतो असं म्हटलं जातं यामुळे पैशाशी संबंधित ज्या काही समस्या असतात ना तर त्या पण होऊ शकतात त्याच्यामुळे नेहमी तुमच्या स्वयंपाकघरात तांदूळ हे असलेच पाहिजेत तर अशा प्रकारे ह्या ज्या चार वस्तू आहेत प मीठ म्हणा हळद पीठ आणि तांदूळ तर ह्या चार वस्तू तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या स्वयंपाकघरात त्याचा कधीच तुटवडा भासता नाही तर हे एक्स्ट्रा जे सामान आहे ते आपण आणून ठेवायचं म्हणजे कधी जरी संपत आलं जरी तरी संपण्याच्या आधीच ते आपण घेऊन ठेवलं तर आपल्याला पण बरं पडेल तर हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा तर इथे आता माझी सकाळची जी गडबड आहे ती सुरू आहे आणि आज लवकर सगळी कामं जी आहे ती मला आटपून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे सगळी म्हणजे एका पटव एक जी कामं आहे ती चालूच आहेत तर आता पहिल्यांदा नाश्ता वगैरे करून घेतला मी स केळ्याची भाजी बनवली आणि भाकरी बनवली आणि आता इकडे मला फरशी पुसायची होती तर हे जी बाल्कनी आहे त्याच्यातली जी फरशी आहे आणि बेडरूममधली जी फरशी आहे ती पुसायची राहिली होती माझी बाकी मी तिकडे पुसून घेतलं तर आता लगेचच म्हटलं हे पण पुसून घेते आणि आता बेडवरती पण पसारा तुम्हाला दिसत असेलच तर ते पण मला आवरायचं आहे पण पहिल्यांदा मी फरशी पुसायला घेतलेली होती आणि त्यानंतर आज मला बरीच इतर कामं आहेत तर मोठं काम म्हणजे ते आहे म्हणजे ते बाथरूम क्लिनिंगचं जरी आपलं म्हणजे पूर्ण आपण घर जरी स्वच्छ केलं तरी बाथरूम ही एक अशी रूम असते की ती तिची पण स्वच्छता होणं खूप महत्त्वाचं असतं आणि बरेच दिवस काही असे होते की आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता त्यापासून बाथरूमचं डीप क्लिनिंग झालं नव्हतं तर आज मी सगळं पूर्ण बाथरूम जो आहे तो पूर्ण चक्काचक करून टाकणार आहे तर आणि झालं असं होतं की पाण्याचं प्रॉब्लेम असल्यामुळे जी भांडी आहेत ना तर ती पण तशीच होती ठेवलेली म्हणजे भरून ठेवलेली होती तर ती पण मला आता काढते बाथरूममधली जी आहेत ती आता काढून टाकायची आहेत तर इथे एक्स्ट्रा हंडे वगैरे आहेत हंडे आहे कळशी आहे बादल्या वगैरे आहेत तर त्या आता मी कमी करणार आहे तर म्हटलं आज म्हटलं एकच गोष्ट करूया ती म्हणजे बाथरूमचं पूर्ण क्लिनिंग आणि पूर्ण डीप क्लिनिंग आणि स्वच्छ एकदम सगळं चकाचक करून टाकणार आहे तर ती पहिल्यांदा इकडे बेसिन वगैरे वे धु म्हणजे धुवून घेते आणि नळ वगैरे पण बघा आपले खराब होतात तर त्यांची पण साफसफाई करणं तेवढंच गरजेचं आहे तर ते पण मी साफ करणार आहे आणि तिथे आता जी काही भांडी ठेवलेली आहेत तर त्यांना पण मला धुवायचं आहे आणि त्यानंतर मला किचनमधली पण भांडी आहेत किचनमध्ये पण जे काही पाण्याने भरलेले हंडे वगैरे आहेत ना तर ते पण मला कमी करायचे आहेत तर पहिल्यांदा म्हटलं इथलं सगळी साफसफाई करून घेते आणि त्याच्यानंतर म्हटलं तिकडे पण जाते आणि बाथरूममध्ये बघा पण अशा आपल्याकडे बॉटल्स वगैरे असतात म्हणजे जे शॅम्पू म्हणा हँडवॉश वगैरे असं बरंच काय काय आपल्याकडे असतं तर ते ते पण तेवढंच आपण धुवून स्वच्छ केलं पाहिजे नाही तर त्याच्यावरती पण धूळ वगैरे बसलेली असते तर ते पण मला स्वच्छ करायचं आहे आणि आता इथे फक्त मी बेसिन धुवून घेतलं आहे बाकी पूर्ण अजून स्वच्छ करायचं आहे बाथरूम तर त्याच्या आधी म्हटलं इथले जे हंडे आहेत त्यातलं जे पाणी होतं ते मी खाली केलं आणि आधी हे म्हटलं आधी धुवून घेते आणि धुवून स्वच्छ त्याला करून मग मी ते ठेवून देणार आहे त्याच्यानंतर ह्या ज्या नेहमीच्या वापरातल्या ज्या बादल्या वगैरे आहेत तर त्या पण मला धुवायच्या आहेत तर त्या पण सगळ्या सगळ्या स्वच्छ धुवून घेणार आहे बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या घरामध्ये जसं की आता हा मग आहे तर मग काय जास्त जात नाही आपण बादल्या तरी धुतो मग तसाच राहतो किंवा आता ते जे टेबल आहे बाथरूम ते पण मग तसंच राहतं तर आज सगळंच म्हणजे पूर्ण बाथरूमची साफसफाई आहे तर सगळं सफाई जी आहे ती मी करून घेणार आहे खर तर ह्याच्यात मला खूप वेळ जाणार आहे कारण एकटीने हे सगळं करणं साफसफाई काही साधी सोपी गोष्ट नसते खूप दमायला पण होतं पण हे करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की सगळं घर जरी स्वच्छ असलं तरी ह्या काही अशा बघा कोण को कोपरे असे असतात की ते असेच राहतात तर त्याच्याकडे ते पण तेवढंच लक्ष देणं महत्त्वाचं असतं तर सगळं मी माझं क्लिनिंगचं जा काम झालं आणि त्याच्यानंतर मी आता इथे दही खायला आले कारण की दही हल्ली बरंच असतं घरामध्ये आणि त्याच्यामुळे मग मी थोडेसे वाटीवर घेते आणि ज्यावेळी मी दही खायला इकडे घेते साखर मिक्स त्यामध्ये करत असते त्यावेळी लगेच गोल्डन धावत तिकडे येतो कारण की त्याला कसं समजतं काय मला समजत नाही आहे पण त्याला समजतं की आता ही दही खायला घेते म्हटल्यावर ती मला पण यायला पाहिजे तर त्याला दही खूप आवडतं त्याच्यामुळे तो आलेला आहे तर आम्ही तिघं जण हे एवढं दही खाणार आहोत गोल्डन स्वीटी आणि मी नंतर आता डायरेक्ट मी संध्याकाळी व्लॉग सुरू केला आहे तर आता, आता इकडे भाजी बनवत आहे तर फणसाच्या घोट्या होत्या आमच्याकडे आणलेल्या होत्या तर त्याचीच आता भाजी बनवते कारण की त्या गोट्या काही जास्त दिवस राहत नाही पहिल्यांदा कसं ते माती वगैरे लावून ठेवायची लोक पण आता काय कोण ठेवत नाहीत असं त्याच्यामुळे ते पटकन भाजी करून मोकळे झालेलं बरं असतं तर त्याचीच आता भाजी बनवते आणि कुकर लावला की झालं आणि अहो आता इकडे मस्तपैकी मक्क्याचं कणीस आणलेलं आहे तर मस्त गरमागरम कणीस आहे तर एकच आणलंय का कारण की उशिरा आला तो आणि जेवणाची खरं तर वेळ झाली पण म्हटलं आता पाऊसच एवढा भयानक पडतोय तर म्हटलं मक्याचं कनिज तर खायला पाहिजेत तर मस्त गरमागरम आहे तर आता ते मक्याचं कनिस खायचं आणि त्याच्यानंतर थोडं वेळाने आम्ही जेवणार आहोत तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्लॉगला लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या मस्त नवीन व्हिडिओमध्ये आणि तिथपर्यंत मस्त राहा मजेत राहा आणि तुमचा सपोर्ट मला असंच असू द्या ब बा बाय